All Jawan, Chalan! Vishram! Good evening, all Jawan. मी एक हवलदार अनिल सकाट सह्याद्रीकर अकॅडमी बारामती. आज जे आपण मित्रांनो दृश्य बघत असता तुम्ही हे सकाळचं ग्राउंड झाल्यानंतर दुपारा दोन टाइम ग्राउंड ठरलं असतं सह्याद्रीमध्ये. आणि आज दुपारचे ग्राउंड जे असते चार राऊंड 1600 मारून 400 चार राऊंड मारून त्याच्यानंतर 20 मुलांचंही तुम्ही ग्राउंडवर बघू शकता. समोर मुलं उभा केलेले 20 मुलांचा मी रॅपिटेशन घेत असतो. 1600 चार राऊंडचं रॅपिटेशन दुपार असतं, चार राऊंडचं रॅपिटेशन सकाळ असतं. अशा पद्धतीनं मुलांना 20 मुलांना पुढे काढून त्यांचं इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस घेत असतो मी 20 मुलांचं. एकदम मुलं जर सुटली तर ते गदर होत असतो. त्यासाठी छोटे छोटे ग्रुप बनवून आम्ही 1600 मीटरचं रॅपिटेशन घेत असतो सह्याद्रीमध्ये. दुपारा चार वाजता ग्राउंड चालू होत असतं. तर तुम्ही आज बघू शकता कशा पद्धतीनं मुलं आणि मुली रॅपिटेशन मारतात. व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं 1600 मारलं जातं. ध्यान द्या मुलांनो, आता जे आपण रॅपिटेशन घेणार आहे तो 3 राऊंडचं रॅपिटेशन असणार आहे. प्रत्येक राऊंडचं तुम्हाला टायमिंग सांगितलं जाणार आहे. जो मुलगा 3 राऊंडचा टायमिंग आहे 3:50 नंतर येणारा मुलगा जो आहे तो मार खायला तयार राहायचा. त्याच्यासाठी प्रत्येकाने जोर लावायचा आहे. 1200 मीटर पळायचं आपल्याला, एक राऊंड राखून पळायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला 3 राऊंडला 3:50 मध्ये याला काहीच अडचण नाही. त्याच्यानंतर 3 राऊंड पळत असताना तुम्ही ध्यान द्यायचंय, 3 राऊंडला बरोबर तेवढ्याच टायमिंग मध्ये 3:50 मध्ये याल. अशा पद्धतीनं स्पीड लावायचंय. 3 राऊंड आहे म्हणून धबधब पळायचा नाही, कारण तुम्हाला एक चौथा राऊंड अजून शिल्लक आहे. त्याच्यासाठी 3 राऊंड मारल्यानंतर दमायचं नाही, दम लावून घ्यायचा नाही, कोसळायचं नाही. प्रत्येक राऊंडचं तुम्हाला टायमिंग इथं सांगितलं जाईल. 3 राऊंडचं कम्प्लीट टायमिंग 3:50 ऑल 25 मुलं मला इथं पाहिजे. कोयशाक रिदम वाढवायचं नाही. पहिल्या राऊंडला 200 मीटर इकडने सर. व्हेरी गुड, स्टाईल नंतर मग दाखवायची मला. पुढे चोपडे मार खाणार. चोपडे वाढ झाला. चोपडे तुला माहितीये वातावरण छान आहे. एकदम पाहण्यासारखं आहे. ह्या वातावरणात जर आपण टायमिंग काढत नसेल तर काय चुकण्यासाठी. अजित हे शॉटकट मारू रे. वर्दी ठेवली तर वर्दी फिनिश पॉइंट. चोपडे पाय उचल. बावडे वड वड वड.
4 minutes